तीन प्रकार असतात, एक तर ही चाळी, त्यानंतर त्या चाळीवरचं झाकण, आणि तिसरा प्रकार सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे ल्यूर, त्याला आपण वडी सुद्धा म्हणतो किंवा त्याला आमिष सुद्धा म्हणतो. ठीक आहे, तर आता सुरुवात करू आपण पहिले चाळीपासून. चाळीला एक चाळी असते, चाळीला हे असं छिद्र असते खालच्या साईडनी आता, आणि त्याला हा प्लॅस्टिकचा कापड गुंडाळलेला असतो, आणि प्लॅस्टिकचा कापड गुंडाळलेला असतो आणि त्याला एक रबर असते, हे रबर पहिले असं काढून घ्यायचं. नंतर हे प्लॅस्टिकचा जो कापड आहे याला गुंडाळलेला हा सरळ करायचा, हा सरळ करायचा, आणि हा खालून असा मोकळा असतो, हे पूर्ण असा मोकळा असते बॅक साईड. तर आता सगळ्यात पहिले याचं तोंड आपण आपल्याकडे असलेल्या रबरनी हे तोंड याचं बांधून घ्यायचं. एक भाग असा तयार झाला आता, हे चाळी आहे आणि याच्यातून हे छिद्र असल्यामुळं हा सगळं याला या पॉलिथिन बॅगमध्ये त्याचं छिद्र उघडते आणि एक तोंड आपण खालून बंद करून टाकतो. दुसरा प्रकार म्हणजे त्याला हे झाकण असतं, हे झाकण आपल्याला लावायचं आहे त्याच्यावरती. त्याला झाकण लावण्यासाठी तीन भाग दिलेले आहे, त्याच्यामध्ये ते लावायचं आहे. पण झाकणाच्या मध्यभागी हे जे दिसते तुम्हाला हे, तर इथे आपल्याला ती ल्यूर आमिष किंवा वडी लावायची आहे, आणि ती सगळ्यात महत्वाचा म्हणजे या फेरोमोन ट्रॅपचा आत्मा जो आहे तो म्हणजे ती वडी किंवा ल्यूर किंवा आमिष. तर ते आमिष आपल्याला याच्यासोबतच आपल्याला मिळते, अशा प्रकारे ते पॅकेटमध्ये आपल्याला तयार मिळते त्या फेरोमोन सापड्यासोबतच. आणि एका फेरोमोन सापड्याची सर्वसाधारण किंमत 50 ते 60 रुपयाच्या दरम्यान राहू शकते, आणि हा फेरोमोन सापडा आपल्या पिकामध्ये सीझनमध्ये 3 ते 4 महिनेपर्यंत वापरू शकतो 50 रुपयामध्ये. आणि एका एकराला आपल्याला 2 फेरोमोन सापडे आपल्याला लावायला पाहिजे. तर ही वडी आता मी याच्यातून काढतो आहे, म्हणजे रबराचा ट्यूब सारखी आहे, रबरी ट्यूब. आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ते फेरोमोन याच्यामध्ये ऍब्सॉर्ब केलेलं असते. तर हे अशा प्रकारची जी वडी आहे, आम्ही डिस्टर्ब व्हायला नको अशा पद्धतीचं त्याला कमीत कमी त्याला टच करायचं आहे, आणि ते या झाकणाला इथे बरोबर फिट करून द्यायचं आहे. हा, आता हे झालं सगळ्यात महत्वाचं काम. आणि हे झाकण मग आपण आता या चाळीवर अशा प्रकारे ते बसवायचं आहे. त्याला तीन असे हे असतात बसवण्यासाठी, ते अशा प्रकारे हे बसवलं सोपा. ते फेरोमोनचा वास नर पतंगाला समजतो, आणि नर पतंग या सापड्याकडे आकर्षित होतात आणि त्या वडीला जाऊन धडकतात, या छिद्र याच्या या गॅपमधून जाऊन धडकतात. ते धडकल्यामुळे ते पॉलिथिन बॅगमध्ये खाली पडतात आणि अडकतात, मग ते बाहेर येऊ शकत नाही. आणि खालून आपण हे लावलेलं आहे रबर बँड, त्यामुळे ते याच्यामध्येच अडकतात. आणि अशा प्रकारे हा फेरोमोन सापडा आता आपल्याला शेतामध्ये लावण्यास तयार झाला. आणि हा ऑलरेडी आपण इथं हा फेरोमोन सापडा लावलेला आहे. पिकाचं जी उंची आहे त्याच्या वर हे लावायला पाहिजे. जशी जशी पिकाची उंची वाढेल तसं तसं फेरोमोन सापड्याची सुद्धा उंची वाढवायची आहे. आणि याच्यामध्ये सूचना दिलेल्यानुसार ही वडी सर्वसाधारण 30 ते 40 दिवसांनी ही वडी बदलवायची आहे, म्हणजे जी लावली आपण जी वडी आहे 30 ते 40 दिवसांनी बदलवायची आहे. नंतर दुसरी वडी वापरायची आहे आणि सर्वसाधारण ती सुद्धा 30 ते 40 दिवस पुरेल अशा पद्धतीने त्या वड्या बदलवायच्या आहे. आणि याच्यामध्ये अडकलेले जे पतंग आहे याचे आपण निरीक्षणे घ्यायची आहे. ती निरीक्षणे आठवड्यातून एकदा घेतली, कमीत कमी तरी एकदा घ्यायलाच पाहिजे. त्याच्यातले पतंग आपण मोजायचे आहे, पतंग मोजायचे आहे, रेकॉर्ड करायचे आहे. आणि त्यातले पतंग या रबर बँड अलगत काढून दुसरी एक प्लॅस्टिकची बॅग घेऊन त्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये हे त्यातले जिवंत जे पतंग आहे ते त्याच्यात काढायचे आहे. आणि हे परत रबर बंद करून हा फेरोमोन सापडा जसा तसा लावू द्यायचा आहे. आणि पॉलिथिन बॅगमध्ये घेतलेले जे पतंग आहे जिवंत पतंग ते आपण नष्ट करायचे आहे. ते एक तर केरोसिनच्या पाण्यामध्ये किंवा कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये आपण त्याला बुडवून आपण नष्ट करू शकतो. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर प्रत्येक शेतकऱ्याने जर एकरी 2 फेरोमोन सापडे जर लावले तर मी पुढचा जे प्रादुर्भाव जो असतो शेतामधला तो कमी होईल पर्याय. म्हणून ही सगळ्यात महत्वाची बाब आपण शेतकऱ्यांना सांगा.